हॅलो आणि वेलकम टू व्हिडिओ फ्रिक्स. बऱ्याच महिन्याच्या गॅपनंतर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत स्ट्रीट फूडची मेजवान. आणि या एपिसोडमध्ये कव्हर करणार आहोत एक असा आउटलेट जे सर्व करतं चार टाईपची बार्बिक्यू मिसळ आणि चार टाईपची पावभाजी, तेही अनलिमिटेड. हो, सर्व अनलिमिटेड. आणि गप्पा मारणार आहोत दीपक थोरात यांच्यासोबत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आहोत थोरात बार्बेक्यू मिसळ पावभाजी यांच्या प्राधिकरण निगडी लोकेशनला. तर चला आउटलेट चेकआउट करूया. हॅलो दीपक सर. हॅलो, वेलकम टू व्हिडिओ फ्रिक्स. थँक्यू. नमस्कार, मी दीपक थोरात. आज आपण आलात आमच्या निगडी ब्रँचला, थोरात बार्बेक्यू मिसळ अँड पावभाजी. 9 जानेवारी 2019 मी नवले ब्रिज पुणे इथे पहिली ब्रँच ओपन केली. आणि आज विदिन 2 इयर्स आपल्या साधारण 24-25 ब्रँचेस आहेत. लॉकडाऊनमध्ये तुम्ही पाहिलं असेल आल्यानंतर की आमच्याकडे पूर्ण काय आहे ते सॅनिटाईज केलं जातं आहे. मुलांना सगळे हायजीनचे रूल्स आम्ही फॉलो करतो आहे. टेम्परेचर चेक केलं जातं आहे. तर थोरात मिसळच्या मागे जे बार्बेक्यूची कॉन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल आम्हाला जरा सांगा. ॲक्च्युली बार्बेक्यू मिसळ ही अशी आहे की मिसळ तुम्हाला तुमच्या पद्धतीने खाता यावी म्हणून हा केलेला प्रयत्न आहे. तर माझ्या डोक्यात असं होतं की मिसळमध्ये लागणारा प्रत्येक आयटम, प्रत्येक पदार्थ हा तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार घेऊन तुम्हाला तुमची मिसळ बनवता यावी, त्यासाठी बार्बेक्यू मिसळ तयार केली. कस्टमाईज मिसळ. सो आमची टॅगलाईन आहे मेक युअर ओन मिसळ. म्हणजे जे आम्ही देऊ ते खाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची मिसळ बनवावी आणि तुमच्या चॉईसनुसार खावी आणि ती एन्जॉय करावी. पाहिलं की आम्ही 4 प्रकारचे रस्ते देतो, पुणेरी, कोल्हापुरी, नाशिक आणि जैन. म्हणजे पुणेरी म्हणाल तर थोडं आंबटगुड आहे, कोल्हापुरी थोडंसं त्याला स्पायसी थोडंसं झटका आहे आणि नाशिकचा काळा, म्हणजे नाशिक असं नाही पण काळा मसाल्यातली मिसळ आम्ही ती दिलेली आहे. आणि जैन लोकांना खात आहे म्हणून मी जैन मसाला सेपरेट असं जैन मिसळ आम्ही इंट्रोड्यूस केलेली आहे. आणि एक प्लॅटर आहे त्याच्यामध्ये कांदा, बटाटा, पोहे, स्प्राउट्स म्हणजे मटकी आणि दही हे 5 आयटम आम्ही तुम्हाला देतो. फरसान सेपरेट देतो जेणेकरून तुम्हाला त्या फरसानमध्ये त्या 5 आयटममध्ये जे लागेल ते तुमच्या पद्धतीने घेऊन तुम्हाला जे आवडेल तेवढी क्वांटिटी घेऊन तुम्ही तुमची मिसळ बनवू शकता. अशी साधी आणि सिम्पल पद्धत आहे. पावभाजीमध्ये पण आम्ही 4 प्रकारच्या भाजी दिलेल्या आहेत. एक पालक आणि कांदापट टाकून एक ग्रीन पावभाजी आम्ही इंट्रोड्यूस केली आहे. काळा मसाल्यामध्ये ब्लॅक पावभाजी आहे. मिसळप्रमाणे जैन पावभाजी पण इथे दिलेली आहे. आणि एक रेग्युलर जी नेहमी खाल्ली जाते ती रेग्युलर पावभाजी असं 4 प्रकारच्या पावभाजी आहेत. मिसळ आमची 99 अनलिमिटेड आहे, पावभाजी आमची 123 अनलिमिटेड आहे. थँक्यू गीतेशजी फ्रॉम व्हिडिओ फ्रिक्स चॅनल. तुम्ही आमचं हे नाव आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा छोटा प्रयत्न करताय, त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सर. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन स्टे सेफ, स्टे हेल्दी.